पनवेल महापालिकेने हॉटेल मालवण तडकाला विद्रूप जाहिरातबाजीबद्दल चांगलाच तडाखा दिलाय. पनवेल शहराचे अनधिकृत बॅनर लावून विद्रुपीकरण केल्याबद्दल 6,75,000 रुपये दंड 7 दिवसात भरण्याची नोटीस बजावली. पनवेल महापालिकेने जाहिरात प्रसिद्ध करणे आणि जाहिरात शुल्क ठरवणे या संदर्भात सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महापालिका सभागृहात प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर झाला. पनवेल शहर स्वच्छ असले पाहिजे यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे सांगत अशी विद्रूप जाहिरात करून आपले शहर खराब करणाऱ्यांवर या पुढील काळात अधिक तीव्र स्वरूपाची कारवाई करण्याचे संकेत सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिले. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे हॉटेल मालवण तडकाने जाहिरात लावून महाराष्ट्र विरूपण कायदा 1995 भंग केलाय. यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले. त्यानुसार हॉटेल मालकाला दंडरूपी 6,75,000 रुपये 7 दिवसात महापालिकेत भरण्यास अथवा परवानगी प्राप्त कागदपत्रे दाखवून आपले म्हणणे 7 दिवसात मांडण्यास सांगितले. अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल अशी नोटीस उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे. रायगड माझ्यासाठी नितीन देशमुख, पनवेल. बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.